माहिती होतं त्यावेळेला अजितदादा तिथे जाणार आहेत शपथ घेणार आहेत तुम्ही तर त्यांच्या कोर कमिटीमध्ये होता तुम्हाला माहिती असणार आहे दादांच्या कोर कमिटीमध्ये दादांची कोर कमिटी, कमिटी स्वतंत्र अशी नव्हती पण त्यांच्या विश्वासातला एक सहकारी म्हणून माझी वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थापन झाल्यापासून आली एक बाब अशी आहे की ज्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सरकार आता एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती निर्माण झाली दिवाळीच्या आणि त्याच्यानंतर त्यावेळेला मग वेगवेगळे पर्याय होते भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी थेट सरकार mm. किंवा जी महाविकास आघाडी स्थापन झाली कारण मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची बेरीज असल्याशिवाय सत्तेमध्ये बरोबर सहभाग सत्ताचा भरतूळ mm. पूर्ण झालं नसतं पण दोन पर्याय समोर होते आणि आम्ही दोन्ही पर्याय Hmm. चालू ठेवलेले होते म्हणजे एकीकडे भाजप बरोबर चर्चा सुरू होती दुसरीकडे महाविकास आघाडीच्या या तीन पक्षांबरोबर पक्ष नेतृत्वाच्या संमतीतूनच होती अजितदादा तिथे गेले हे पवार साहेबांनी त्यांना पाठवलं की अजितदादा स्वतः गेले होते नाही या बाबतीमध्ये मी नक्की सांगेन की ज्या घडामोडी त्या पंधरावीस दिवसामध्ये झाल्या mm -hmm. दिल्लीमध्ये ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा मी उपस्थित होतो मुंबईला चव्हाण सेंटरमध्ये सुद्धा बैठक झाली ज्यावेळेला दिल्लीतून काँग्रेस पक्षाकडून अहमदभाई पटेल मल्लिकार्जुन खरगे mm -hmm. आणि मग पृथ्वीराजजी चव्हाण आदी नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते बाळासाहेब थोरात होते स्वयं आदरणीय पवारसाहेब होते उद्धवजी ठाकरे होते संजय राऊत होते आदित्य ठाकरे होते शुभा देसाई होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पवारसाहेब होते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे जयंत पाटील अजितदादा आम्ही जण होतो त्या बैठकीचा नूर काही व्यवस्थित सरकारच्या दृष्टिकोनातून योग्य झाला नाही आणि त्याच्यानंतर खूप काय घडामोडी झाल्या आणि त्या घडामोडीतून सकाळची शपथ झाली पण पहाटेच्या शपथविधीविषयी कायम गुड राहिले म्हणजे आम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीसांना विचारलं ते म्हणाले दादांना विचारा दादा म्हणाले की मी यावर कधी बोलणार नाही मला त्यांचा घेतली त्यावेळेला प्रत्येक तसंच म्हणाले तुम्ही हे सांगू शकता की अजित दादा स्वतः गेले होते की पवार साहेबांनी त्यांना पाठवलं ती पहाटेची शपथ नव्हती ती आठ वाजता होती दादा म्हणतात पाठ <laughs> सकाळी पाच वाजता होते आता अजूनही पाठीची शपथ बोलत बोलत दादांवरती अन्याय सकाळी स्वच्छ लक्क प्रकाशामध्ये आठ वाजता झाली ती शपथ जसं त्या दोघांनी सांगितलं तसं मी या ठिकाणी सांगतो काळाच्या ओघात त्याची उत्तर मिळतील म्हणजे अजूनही त्याचा हे त्याचं उत्तर आहे येस म्हणजे हा एकूण संघर्ष तेव्हापासून सुरू झाला मग त्यावेळेला दादा, दादा परत आले दादा परत उपमुख्यमंत्री झाली तेही पवारसाहेबांनी सांगितल्यामुळे साहेब असं म्हणाले होते मध्यंतरीच्या काळामध्ये की हे आता शेवटचं यापुढे अजितदादांनी असा काही निर्णय घ्यायचा नाही या बोलीवरच त्यांना उपमुख्यमंत्री केलं होतं नाही कुटुंबामध्ये या संदर्भात काय चर्चा झाली मला माहित नाही पण राजकीय कार्यकर्ता म्हणून मी नक्की सांगेन कारण अनेक जण हल्ली स्वतःला फार काय मोठं संबंधाच्या नावाखाली एक वक्तव्य करत आहेत त्याच्यामध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री केले चूक झाली असं ते म्हणत आहेत मी आज आपल्या मार्फत ठामपणाने सांगतोय की अजितदा मुख्यमंत्री पद दिलं मेहरबानी नव्हती अजितदादा उपमुख्यमंत्री झाले नसते तर महाविकास आघाडीचं सरकार आठ दिवस दिवस सुद्धा टिकलं नसतं असा स्पष्ट दावा आज आपल्या मार्फत या व्यासपीठावरती मी करतो आहे कशावर मी सांगतो अधिकृत सांगतो पण शेवटी असं आहे की आमदारांच्या मनामध्ये अजितदादाने घेतलेला निर्णय योग्यच होता hmm. प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये भावना होती की दादाने घेतलेला निर्णय आणि सरकार तीन पक्षाचं स्थापन करण्यापेक्षा दोन पक्षाचं सरकार देशामध्ये आज केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेवरती आहे hmm. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये प्रगती हो होते आहे राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींनी पाच वर्षे योग्य काम केलं होतं अशा वेळेला दादा आणि देवेंद्रजीचं सरकार हे महाराष्ट्रासाठी खूप चांगलं ठरलं असतं असं सगळ्या आमदारांच्या मनामध्ये नक्की होतं त्या mm. दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की हेड काउंट म्हणजे उभं राहून मतदान करायचं mm. हा कदाचित आला नसता तर कदाचित वेगळा निर्णय लागला असता किंवा ला दादांना उपमुख्यमंत्री केलं गेलं असतं तर आमदारांच्या मनातला स्फोट केव्हाही कारण नंतर mm. आपल्यालाही माहिती आहे जी तुम्ही दीर्घकाळ पत्रकारितेमध्ये आहात की विधिमंडळामध्ये अनेक असे क्षण येतात विशेष करून मनी बिल आली का त्याच्यावरती मतदान होतं आणि मतदान हे गुप्त होत असतं तो शेवटी अधिकार स्पीकरचा राहतो त्यामुळे अशा अनेक घडामोडी घडू शकल्या असत्या त्याच्यामुळे जे घडू शकतं आहे याचा पूर्णपणाने साकल्याने विचार करत पक्ष नेतृत्वाने अजितदादांची गरज आहे असं समजून त्यांना उपमुख्यमंत्री केलं ही वरती मेहरबानी कोणाची नव्हती पक्षाच्या अस्तित्वासाठी केलेली ती भूमिका होती तुम्ही म्हणता त्यावेळेला हेडकाऊंटमुळे ते सरकार बनू शकलं नाही आज ज्यावेळेला तुम्ही सगळे अजितदादांबरोबर गेलात त्यावेळेला तर सगळे आमदार होते ते अजितदादांसोबत गेले होते राजभवनावर त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये नव्हतात आज जेव्हा दादा पुन्हा एकदा भाजपसोबत गेले वळसे पाटील तुम्ही स्वतः छगन भुजबळ यासारखे सगळे मोठे नेते सुद्धा आज दादांबरोबर गेले त्यावेळेला दादा गेले त्यावेळेला दादांबरोबर जावं असं नाही वाटलं होतं आणि मग तुम्ही आत्ता मग नेमकं का गेलात एक असं आहे की त्यावेळेला मी मुख्यपणाने या ठिकाणी सांगतो की पक्षामध्ये असे दोन प्रवाही होते की एक प्रवाहाला वाटत होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर जे सरकार बनलं होतं ते स्थिर सरकार राहील प्रगतीला जाऊ शकेल आणि मग दुसरा पर्याय मी सांगितल्याप्रमाणे तो तोच जो तो 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 महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणाने येणं हा दुसरा पर्याय होता त्यावेळेला काय इतक्या त्या घडामोडी ज्या कालखंडामध्ये घडल्या त्यावेळेला इतक्या सगळ्या प्रमुखांना आम्हाला एकत्रितपणाने बसून चर्चा करता आली नव्हती त्यामुळे त्यावेळेला ते तसं घडू शकलं नाही पण नंतरच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या घटनांच्यावरती अशा वेगवेगळ्या चर्चा अनेक वेळेला त्या ठिकाणी होत गेल्या किमो मी हेही सांगेन मी एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की माननीय पंतप्रधानांच्या भेटीच्या नंतर ज्या भेटीला उद्धवजी मुख्यमंत्री म्हणून गेले होते अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून गेले होते काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणसुद्धा गेले होते आणि त्याच्यानंतर उद्धवजींच्या मनामध्ये सरकार सोडावं आणि भाजपबरोबर सरकार स्थापन करावं असं दस्तूर खुद्द संजय राऊत यांनी मला सांगितलं संजय राऊतांच्या खातर एकनाथराव शिंदे मिलिंद नार्वेकर अजितदादा पवार सुनीत तटकर अशी बैठकी झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्याने ते मत वे त्या ठिकाणी व्यक्त केलं त्याच्यात खूप चर्चा झाली पण त्या सर्वच चर्चाचा तपशील मी सांगणार नाही पण एवढं सांगतो की त्यावेळेला ह्या घडामोडी शिवसेने अंतर्गत सुरू झाल्या होत्या हे संजय राऊतांनीच आम्हाला सांगितलं होतं एवढं सांगतो त्याच्यापेक्षा आता पुढचं